आपण अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिकचं महत्त्वाचं परिपत्रक आहे. 9 मे 2023 महत्त्वाचं परिपत्रक. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षण अधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक पाहूया सविस्तर. विषय सन 2022-23 संच मान्यतेबाबत महत्त्वाचं परिपत्रक. 6/2/2023 संदर्भानुसार 9/5 परिपत्रकानुसार उपरोक्त विषयाबाबत ज्या शाळांच्या संच मान्यता सन 2022-23 अध्यापही काही तांत्रिक अडचणीमुळे संच मान्यता प्रिंटला उपलब्ध झालेल्या नाहीत ह्याबाबत शासन निर्णय 6/2/2023 मधील घोषित केलेल्या शाळांच्या प्रलंबित संच मान्यतेबाबत दिनांक 10/4/2023 रोजी कार्यशाळा, दिनांक 12/4/2023 दिनांक 20/4/2023 कालावधीत विभागनिहाय संच मान्यता ऑनलाईन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये स्टुडंट पेंडिंग ॲट स्टुडंट पोर्टल, वर्किंग पोस्ट पेंडिंग ॲट स्कूल लेवल, ॲट पोस्ट पेंडिंग, चेंज मीडियम, चेंज कॅटेगरी, चेंज मॅनेजमेंट, जनरेट SM फॉर डायर लॉग इन, इतर तांत्रिक अडचणी प्रकरणी सोडवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्या विभागातील संच मान्यता प्रलंबित असतील तर आपल्या स्तरावर 12/5/2023 संच मान्यता प्रलंबित राहणार या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. ज्यांच्या संच मान्यता दिनांक 12/5/2023 नंतरही कोणत्याही कारणामुळे प्रलंबित राहतील त्या सर्व जिल्ह्यांनी किंवा विभागांनी मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयामध्ये 13/5/2023 समक्ष उपस्थित राहून प्रलंबित संच मान्यता बाबत उपस्थित राहून संपूर्ण जिल्ह्यातील संच मान्यता जनरेट करण्याची कारवाई, संपूर्ण जिल्ह्यातील संच मान्यता जनरेट होईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त केले जाणार नाही. तसेच ज्या संच मान्यता जनरेट होण्यास प्रलंबित राहिल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील. उपरोक्त नमूद मुद्द्याबाबत कारवाई नियोजित वेळेत करण्यात आवश्यक असल्याने तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदर शासन परिपत्रक महत्त्वाचं परिपत्रक आहे. हरून आता शिक्षण सहसंचालक माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे यांच्या सॉफ्टवेअर निघालेले संच मान्यताबाबत महत्त्वाचं परिपत्रक आपण बघितलेलं आहे.